महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भाजपतर्फे चालवल्या जाणाऱ्या अवैध कारनाम्यांचा पर्दाफाश करून त्यांच्या काळ्या कारनाम्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांसह सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मुंबईतील खार उपनगरात युनायटेड फॉस्फरस लिमिटेड या कंपनीच्या मालकीच्या इमारतीमध्ये अनधिकृत पद्धतीने भारतीय जनता पार्टीकरिता इलेक्ट्रॉनिक कार्ड बनवण्याचे अवैध कृत्य सुरू होते. सदर कार्ड बनवण्याकरिता निवडणूक आयोगाची परवानगी नव्हती, तसेच सैन्याचा वापर प्रचाराकरिता करू नये असे निर्देश असताना यामध्ये सर्जिकल स्ट्राईक, हवाई दलाचे विमान तसेच भारतीय लष्कराची प्रतिमा वापरण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इलेक्ट्रॉनिक संदेश हा रेकॉर्डच्या स्वरूपात असून हे कार्ड उघडताच तो जनतेला ऐकू जावा असे ते कार्ड आहे. भाजपचे नावही स्पीकर लावून ऐकवण्यात येत होते. यामध्ये किती प्रती छापल्या हे नमूद केलेले नाही. निवडणूक आयोगाने जप्त केलेला एकूण माल 6 कोटी रुपयांचा असून प्रत्येक कार्ड 300 रुपयांचे आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की भाजपच्या कृष्ण कृत्यांवर यातून प्रकाश पडला आहे. मैं भी चौकीदार म्हणणारे चोर आहेत हे पुन्हा स्पष्ट झाले आहेत. करोडो रुपयांचे अशा प्रकारचे प्रचार साहित्य निवडणूक आयोगाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून वापरण्याचा भाजपाचा मानस असल्याचे स्पष्ट दिसून येते.